आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी लातूरचा दौरा केला। यावेळी त्यांनी जाहीर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। शिवसेना संपणार नाही, भाजपला मोठमाती देईन असं ठाकरे म्हणाले। मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो, बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी कुठे दिसलेच नसते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही कामं केली पण जाहिरातबाजी करत बसलो नाही असं म्हणत त्यांनी शिवसेना भाजपवर हल्ला चढवला। मोदी का परिवार म्हणता मग परिवाराची जबाबदारी कधी घेणार असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। नवीन सुरू केलंय, ये किती इतके करोड लोक, येई मेरा परिवार आहे, आनंदाची गोष्ट आहे। आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे, पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बरोबर ना मोदीजी? तुम्ही अर्धीच घोषणा दिली, मेरा परिवार, जिम्मेदारी कोण लेने वाला आहे वही नाही बताया, माझे कुटुंब, पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण? मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय, अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना। का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील? मी राजकारणात बोलतोय, राजकारणाबद्दल बोलतोय। तर 47 साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल, बसा ओमला 2047 साला किती वर्ष आहेत? अहो 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का? कशाला सांगताय 2047 साल? आत्ता काय देतो ते बोल, आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये 2 घास खायला अन्न नाही, 2047 घाल तुझ्या उरावरती, त्याच्या ताटात पहिले 2 घास आज दे,